सभापती काय त्यांनी निकाल दिला बरोबर काय कशा प्रकारे त्या गोंधळ चालतात म्हणजे गोंधळ फक्त एका ठिकाणी नाही आहे चार ठिकाणी गोंधळ घालतात आणि जिथे आपल्याला 1000 रुपये फी ते मागतायत त्या ठिकाणी इथंच काहीतरी गोंधळ घालून मंदिराचं कारण समजून श्रीरामांचं कारण समजून पूर्ण वातावरण ढवळत आहे तुमच्या अमरावतीचं लक्ष नाही आहे हे फॅक्ट आहे तुम्ही रस्त्यावर उतरलाय आम्ही तुमच्यासोबत रस्त्यावर उतरायला तयार आहोत आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही हिंमत सोडू नका आणि आपण हा लढा देत राहू आपण हा लढा देऊ आणि सरकारला त्या ठिकाणी वाकायला जय हिंद जय महाराज जेवणाचा मुद्दा जो व्यक्ती उचलल ते सरकार आमचं त्या सरकारला एक बॅनर काय आता इथं बघा युवक रस्त्यावर आहे आणि आजचा युवक दिन आहे आज 12 जानेवारी आहे आणि त्या युवक दिनी लेकरांना रस्त्यावर उतरावं लागतंय त्यांच्या हक्कासाठी पंतप्रधान साहेबांचं काय म्हणणं त्यांना तर ते म्हणतात तेच खरं आहे असं वाटतं त्यांना तर संविधान पण खोटं वाटतं काय त्यांच्या मागण्या रास्त आहे सरकार इतकं अंधाधून कसं काय काम करू शकतं बघा एक तर MPSC परीक्षेला 1000 रुपये फी केली ती फी कमी करायला हे लोक तयार नाही आहे तलाठी भरत्या केल्या त्याच्यामध्ये त्यांनी तो कारभार जो केलेला आहे तो गोंगळ करून ठेवलेला आहे त्या ऑनलाईन परीक्षा घेतात 200 मार्काचा पेपर असतो विद्यार्थ्यांना जे काय त्यांनी नियम लावला तो 214-222 असे मार्क कसे मिळू शकतात आणि जो खरोखर अभ्यास करणारा आहे व्यक्ती त्याच्यासोबत जर अन्याय होत असेल तर पोरं रस्त्यावर नाही उतरणार तर मग काय करणार आहे आणि एवढी छोटी आता एवढे IAS ऑफिसर्स आणि एवढे मोठे कॅबिनेटमध्ये बसता एवढं छोटा सेन्सिबली काम नाही करू शकत असं कसं कोणत्या एजन्सीला काम देता एजन्सी बस त्यांचं एकच ठरलेलं आहे एजन्सी अरे काय ते एजन्सी जी पद्धत होती त्या पद्धतीने जर परीक्षा घेतल्या असत्या हे सगळे पोरं कशासाठी एवढे नर्वस झाले असतं एक तर बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आज त्यांच्या परीक्षांमध्ये तुम्ही एवढा मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे मग चिडचिड तर होणारच आहे ना आम्ही या लेकरांसोबत आहोत असं कसं हे लोक कमी करत नाही बघून घेतो
सर TCS बंद झालं पाहिजे. मेन म्हणजे आम्ही पैसे भरत आहे इतके 900 रुपये, पण आम्हाला काहीच त्याचा फायदा नाही आहे. आता तलाठीसाठी आम्ही पैसे भरले, 900 रुपये चलन भरले, पण तलाठीचा पेपर फुटला आणि 200 पैकी 214 मार्क कोणाला मिळले? आम्ही पण शाळा शिकलो आहे, आम्हाला समजते 214 म्हणजे 200 पैकी 214 मार्क म्हणजे पूर्ण फेक आहेत ना. हे पूर्ण त्यांच्याकडून काय म्हणते, स्वतःचा पैसा देऊन पूर्ण हे करून राहिले ना. आमचा थोडासा विचार करायला पाहिजे. पोलीस भरती मागच्या महिन्यात काढतो म्हटलं होतं डिसेंबर महिन्यात, पण आतापर्यंत अजून डिसेंबर गेला, आता जानेवारी आली, अजून पोलीस भरती आली नाही. आम्ही 4-4, 5-5 वर्षापासून अभ्यास करून राहिलो, आम्ही वाट पाहून राहिलो की भरती आली पाहिजे, पण आतापर्यंत अजून भरती आलीच नाही. मग आम्ही काय करायला पाहिजे? आणि हे तुम्ही सगळं जे फेक करत आहे, म्हणजे काय म्हणते, जागा भरून राहिल्या स्वतःच्या खिशातून पैसे देऊन, मग गरिबांनी काय केलं पाहिजे? गरिबांचा सरकारने कम से कम गरिबांचा विचार केला पाहिजे थोडासा. आणि काय म्हणते बा, भरती लवकरात लवकर निघाली पाहिजे. माझं नाव कोमल यशवंतराव हांडे. सर आमच्या मागण्या फार साध्या आणि सरळ आहे. सर जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या साध्या मागण्या सर आमच्या. या हरामखोर सरकारच्या खुर्च्या सर 3-3 लाख रुपयाच्या आहेत, आणि आम्हाला सर एवढं असूनही आमची फक्त एक साधा फॉर्म भरायची फीज 900 रुपये आहे. तर म्हणून मी सगळ्यांना पहिल्यांदा डॉक्टर अजय यावले आणि ही आमची अकॅडमी, आम्ही अमरावतीमधून या सरकारला, या झोपलेल्या सरकारला हात जोडून विनंती करतो की पहिले जी तुम्ही जी हे जे दलाली सुरू केली आहे तलाठी भरतीची, म्हणजे TCS आणि IBPSची, ती पहिले बंद करा. आणि ती बंद करून या सगळ्या विद्यार्थ्यांची जी फीज आहे ती 900 रुपयावरून कमीत कमी 225 रुपये करा. जर असं करणार तरच तुमचं सरकार टिकू शकते, नाहीतर मग तुम्ही काही करा सर, तुमचं सरकार टिकणार नाही. कारण 2000 रुपये देऊन तुम्हाला असं वाटते फक्त की तुम्ही मतदान विकत घेऊ शकता, पण आता हा जो वर्ग आहे सगळा, हा वर्ग शिकलेला आहे, हा जागरूक झालेला आहे, आणि आता आम्ही अन्याय सहन करू शकणार नाही. याच्यापेक्षा दुःखाची गोष्ट ही आहे की आज जो पाहतो आपण 12 जानेवारी आहे, म्हणजे काय आहे, आज युवक दिवस आहे, आणि या युवक दिवशी जर एवढा मोठा युवक आज रस्त्यावर आहे फक्त भीक मागून राहिला की हरामखोर हो, आता तरी जागे व्हा, सगळं खा तुम्हाला वाटेल ते खा, सिमेंट खा, चारा घोटाळे करा, घोळे खा, पूरं गाव खा. पण भरतीची रद्द करायची मागणी तुमची नेमकी काय सर? तलाठी भरती जी आहे सर, या तलाठी भरतीमध्ये घोळ असा झाला की 200 पैकी 214 मार्क्स भेटले सर. आजपर्यंत याच्या बापाला 200 पैकी 214 मार्क्स भेटले नाही, ना मलाही भेटले नाही आजपर्यंत सर. म्हणून मला म्हणायचं आहे की 200 पैकी 214 मार्क्स आहेत, 220 मार्क्स आहे, त्यानंतर 206 मार्क्स आहे. तर हे जे मार्क्स भेटले या सगळ्या धनी मनाच्या धनी लोकांना पहिले एका जागी बसवा, त्यांना एक पेपर काढा, एक कमिटी नेमा, आणि त्या कमिटीनुसार पेपर चेक म्हणजे पेपर डिसाईड करा. त्या पेपरमध्ये जर त्यांना 180 पेक्षा जास्त मार्क्स भेटले तर आम्ही नागार घेऊ आणि आम्ही आमच्या मागण्या मान्य करणार नाही, आम्ही घरी निघून जाऊ. पण हे जे लोक आहेत धनी लोक आहे मनाचे, अभ्यास करणारे लोक आहेत, आम्ही 15 वर्षापासून अभ्यास करून आलो तर आम्ही ते भजे खाली आलो. त्याच्यामुळे मला म्हणायचं आहे की ही भरती सरसकट बंद झाली पाहिजे. TCS बिलकुल लागणार नाही, MPSC अजूनही एक्झाम घ्यायला तयार आहे. काही देवेंद्र फडणवीस सरांनी म्हटलं की आम्हाला पुरावे पाहिजे, अख्खी पेपरबाजी झालेली आहे, सगळीकडे पेपर फुटलेले आहे. एवढं सगळं असूनही हे लोक त्या TCS आणि IBPSचा जो ठेका दिला आहे तो ठेका कशासाठी, नेमकं सरकारचे जवई होय काय, हा प्रश्न माझा पहिला आहे.